हीच मुची प्रार्थनान हीच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे। नमस्कार, मी वाघ सर फिनिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बघा, आपण शिकत होतो मॅथ्स वन, त्याच्यामधलं जे आपलं सेकंड चॅप्टर होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्यामधला फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1। आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आपण बघत होतो। क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन आपण मागेच सोडवला। आता क्वेश्चन नंबर 2 मधले पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघू। क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला ओळखायचं आहे फक्त की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही। मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये दुसरा होता y² = 5y - 10। y² - 5y = 10 या पद्धतीने आपल्याला इक्वेशन दिलेलं होतं, ठीक आहे। y² = 5y - 10। आता ह्या इक्वेशनकडे जर तुम्ही बघितलं तर हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का? तर स्टँडर्ड फॉर्मॅट काय दिला होता आपल्याला? ax² + bx + c = 0 हा होता स्टँडर्ड फॉर्मॅट। मग ह्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण काय करायचं आहे, हे जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्मप्रमाणे लिहायचं। मग लिहू आता, मग आहे का बघा, y² - 5y - हा +10 इकडे आला, -10 = 0 हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं। मग आता चेक करा, इथं व्हेरिएबल किती आहे? एकच आहे, ठीक आहे। मग लिहायचं, हिअर y इज द ऑनली व्हेरिएबल। आता वायची मॅक्सिमम इंडेक्स किती आहे ते चेक करा। वायची मॅक्सिमम इंडेक्स किती इथं? 2y, ठीक आहे। मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल y इज इक्वल टू 2, ठीक आहे। मॅक्सिमम इंडेक्स किती त्याची? 2 आहे। मग आता याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो का? तर हो, याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो। मग स्टेटमेंट लिहायचं, देअरफोर इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता याच्यामध्ये हा क्वेश्चन आपला कम्प्लीट झाला, ठीक आहे। आता याच्यामधलंच तिसरं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही ते आपण बघू। y² + 1/y = 2 इक्वेशन y² + 1/y = 2 अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे। आता हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे। स्टँडर्ड फॉर्म काय होता मी तुम्हाला अगोदरच सांगितला, ax² + bx + c = 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन आणायचं आहे। मग काय करायचं बघू आता। मग हा आपल्याला हा वाय जो आहे हा डिनॉमिनेटरला नको आहे आपल्याला। मग काय करू आपण, मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय वाय। वायने काय केलं? मल्टिप्लाय केलं, ठीक आहे। वायने जर याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल? y³ + वायने जर याला मल्टिप्लाय केलं तर वाय वाय काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल आणि फक्त काय उरेल? 1। आणि इकडं वायने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला? 2y, ठीक आहे। मग आता परत हा वाय इकडे आणून घ्या, मग y³ + 2y इकडे आला, -2y + 1 = 0 स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण याला आणलं। आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणल्यानंतर चेक करा की त्याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती आहे। बघा मग आता इथं, हिअर वाय इज
द ओनली वेरिएबल एंड मैक्सिमम इंडेक्स ऑफ वेरिएबल इज इक्वल टू, आता याचे मैक्सिमम इंडेक्स किती आहे, ती किती आहे, 3 आहे. जर मैक्सिमम इंडेक्स जर 3 असेल तर त्याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणू शकत नाही. मग खाली लिहायचं, देअरफोर इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. या पद्धतीने आपण ही दोघही गणित सॉल्व केली.